आज 2 महिन्याच्या पूर्वी लाकडेसाहेबांचं टेकामणा पोलीस स्टेशनला स्थानांतरण झालं. लाकडेसाहेब रुजल्यापासून त्या ठिकाणी अवैध धंद्यामध्ये खूप वाढ झालेली आहे आणि त्या ठिकाणी आमचे कार्यकर्ते सूर्यकांत कांबळे तालुकाध्यक्ष वसंत कांबळे महासचिव यांनी त्या विरोधामध्ये त्या अवैध धंद्याच्या विरोधामध्ये दारूबंदी दारूच्या महापुराच्या विरोधामध्ये आवाज उठवलेला आहे. त्याचा राग मनात मानून लाकडेसाहेबांनी आमच्या कार्यकर्त्यावर खोट्या केसेस सुरू केलेल्या आहेत. 107 खोट्या केसेस दाखल केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे मारई पाटण देवस्थानचे ज्या काही अध्यक्ष आहेत द्रुपदाबाई कुटनाके यांच्यावर सुद्धा काही कारण नसताना खोट्या केसेस दाखल केलेल्या आहेत. या सर्व केसेस दाखल केलेल्या आहेत याचं निवेदन आम्ही एसपी साहेबांना दिलेलं आहे आणि जर एसपी साहेबांनी आणि प्रशासनाने त्यांच्यावरती 8 दिवसांमध्ये निलंबनाची कारवाई केली नाही तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे जिल्ह्यामध्ये तीव्र आंदोलन उभारण्यात येईल याची प्रशासनानं सुद्धा दखल घ्यावी